तर राज्यात अवकाळीसह गारपिटीचा कहर सुरूच आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं जमीनदोस्त झालीत. सध्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा 10 तालुक्यांना फटका बसलाय. एकूण 23,554 हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालंय. पाहुयात पुढची बातमी. कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. कोविडच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आणि याच पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाचीही चिंता वाढली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोनाचा वाढता धोका पाहता नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्य सरकारांना कोविड चाचणी, ट्रॅकिंग, उपचार आणि लसीकरणाच्या धोरणांचं पालन करण्यासाठी पत्र लिहिलं होतं. या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते, त्यामुळे मंत्रालयानं या राज्यांना अलर्ट राहायला सांगितलं. दरम्यान या मार्गदर्शक सूचना नेमक्या काय आहेत पाहूयात. तर 5 दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. सोबतच व्हायरल फ्ल्यू झाल्याची शंका असल्यास अँटीबायोटिकचा वापर करू नका. सध्या देशामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होतो. इतर कोणतेही विषाणूजन्य संसर्ग आहे का याची सुद्धा नोंद घ्या. मास्कचा वापर करा, सुरक्षित सामाजिक अंतर राखा अशा सूचना देण्यात आल्या. शरीराचं तापमान, ऑक्सिजन पातळीचं सतत निरीक्षण करत राहा. सौम्य आजारावर सिस्टेमिक घेऊ नका.